गर्भधारणा पूर्व कालावधी तर त्याच्यामध्ये किती वयामध्ये आपण म्हणजे लग्नाचं वय किती असलं पाहिजे तर 20 ते 30 वर्षापर्यंत लग्नाचं वय असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आईचं स्वतःची म्हणजे सगळे आहार घटक आहेत का, रक्त सगळं व्यवस्थित आहे का, म्हणजे ते आपल्याला इम्पॉर्टंट आहे. तर हिमोग्लोबिन आईचं कमीत कमी 12 पाहिजे आणि BMR पण किती पाहिजे तर 21 ते 23 दरम्यान BMR पाहिजे. नंतर सूक्ष्म अन्न घटक म्हणजे आईने फॉलिक ऍसिड, लोह, व्हिटॅमिन B12, आयोडीन आणि झिंक घेतलेलं पाहिजे. नंतर पूर्व मशागत आणि पूर्व तयारी, ते जर जमिनीची पूर्व मशागत व्यवस्थित म्हणजे केली असेल तर मग येणारं धान्य कसं असेल चांगलं असेल. म्हणून आईच्या गर्भाशयाची पूर्ण वाढ झालेली असेल तर बाळ येणारं पण सजीव असेल. तर कमीत कमी आपल्या इथे वजन किती असायला पाहिजे, म्हणजे बाळ जन्माला येईल त्याचं वजन किती असायला पाहिजे, तर आई सांगितलं आहे पण 3 असेल तर जास्त चांगलं आहे. आणि त्यात विसरू नका जायचं. हां, सगळ्यांनी 3च लक्षात. आणि जर का 3 असणे गरजेचं आहे का, तर बाळ कसं जर वजन कमी असेल तर येणाऱ्या बाळाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. बाळ जर मजबूत असेल तर त्याला रोगप्रतिकार शक्ती जास्त असेल, म्हणजे तो इन्फेक्शन पासून त्याचा बचाव होईल आणि ग्रोथ व्हायला मदत होईल. नंतर बाळ जर आईचं पोषण व्यवस्थित झालेलं असेल आणि आईचं पोषण व्यवस्थित होत असेल तर बाळाचं पण व्यवस्थित पोषण होईल. म्हणून किती हे असलं म्हणजे बाळ जन्माला येणारं बँक वगैरे नाही येणार, म्हणून हिमोग्लोबिनची मात्रा जास्त असायला पाहिजे. हिमोग्लोबिनमध्ये म्हणजे आईला पहिल्यापासूनच सुरुवात आपण कशापासून करायला पाहिजे, कुमारी असतानाच तिला फॉलिक ॲसिड द्यायला पाहिजे. का, तर ह्याच्याने मिस कॅरेज होण्याचे चान्सेस म्हणजे कुमारी मातेला मिस कॅरेज नाही होऊ शकत पण तिची स्वतःची डेव्हलपमेंट होईल. लग्नानंतर मिस कॅरेज होण्याचे चान्सेस कमी होतील आणि नंतर तिला कन्सिव्ह होण्याला पण मदत होईल. आणि जेव्हा ती प्रेग्नेंट असेल तेव्हा तिला स्पायनल डिफेक्ट किंवा ब्रेन डिफेक्ट होणारे डिसीज होणार नाही, म्हणजे ब्रेनची डेव्हलपमेंट होईल. सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट 50% वाढ ही बाळाची शरीरामध्ये आईच्या शरीरात होत असते, 50% नंतर वाढ जन्माला आल्यानंतर. आणि जन्माला आल्यानंतर 2 वर्ष आहेत ते 1000 दिवस आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त अत्यंत म्हणजे फास्ट जलद गतीने वाढ कधी होत असते त्या 1000 दिवसांमध्ये होत असते. म्हणून ते 1000 दिवस इम्पॉर्टंट आहे. आणि आत्ताशी इकडे इकडे हे घेण्याचं काय रिझन आहे तर आता इकडे लवकर लग्न होतात, म्हणजे आईची वाढ झालेली असते तर पूर्ण नाही, म्हणजे 18 वर्ष कम्प्लीट झालेलं नसतं तेव्हाच आईचं लग्न होऊन जातं. हां, म्हणून इकडचा रेशो आहे तो जास्त आहे. कुपोषणाचा रेशो म्हणा, बाळ येणारे लो बर्थ वेट जास्त प्रमाणात आहे, म्हणजे ते कमी करण्यासाठी त्यांना 1000 दिवसाचं इम्पॉर्टंट म्हणजे सांगणे गरजेचं आहे. म्हणून आता आपल्याकडे HB कमी असणारे, हिमोग्लोबिन कमी असणारे खूप साऱ्या स्त्रिया आहेत. का, तर त्यांना व्यवस्थित पोषण आहार भेटत नाही म्हणून त्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे. पोषण आहार कशातून भेटणार आहे तर सरांनी आपल्याला काल सांगितलेलं तृणधान्य, प्रथिने, नंतर विटॅमिन A आणि फळं, भाज्या, दूध, जन्य पदार्थ आणि मांसाहारी आहार घेत असतील तर मांसजन्य पदार्थ घेऊ शकतात. अंडी या स्वतंत्र घटक, अंडी या सातवा घटक अंडी. तर पायाच मजबूत असेल म्हणजे एखाद्या बांधकामाचा पायाच भक्कम असेल तर पुढे होणारी बिल्डिंग कशी असणार आहे, मजबूत असणार आहे, तिला वर्षानुवर्ष धोका नसणार आहे. पण जर पाया मजबूत कसा होऊ शकतो या 2 वर्षात गर्भधारणेपासून ते पुढील 2 वर्ष म्हणजे हे 1000 दिवस. म्हणून या 1000 दिवसात बाळाची वाढ अधिक होत असते, त्याच्या ब्रेनचा विकास होत असतो. तर ब्रेनचा विकास झाला
वाढू शकतो. आयक्यू वाढला म्हणजे तो शिक्षणात हुशार झाला, आणि जर शिक्षणात हुशार झाला तर तो स्वतःच्या घरची परिस्थिती चेंज करू शकतो. आणि आर्थिक जो आपल्या म्हणजे इंडियामध्ये सगळ्यात मोठा इश्यू आहे म्हणजे तो कमी होऊ शकतो, आणि तो त्याच्या फॅमिलीचे डेव्हलपमेंट झाली तर आजूबाजूची पण डेव्हलपमेंट होते. असं म्हणून या 1000 दिवसांचं इम्पॉर्टंट त्याच्यासाठी आहे. नंतर जो वाढ होते बाळाची ती कशी होते, हळूहळू होते, आणि 2 वर्षात होते ती फास्टली होते. आता तुम्हाला सांगते म्हणजे पहिला रेशो उंची आणि लांबी जन्मतः किती असते, 50 असते. त्याच्यानंतर 1 वर्षात किती होते, 24, हां, आणि 2 वर्षात 12, आणि नंतरचा रेट कसा आहे, 3 वर्षात 8, 7, 6 असा आहे. 3, 4, 5, 6 वर्षानंतर पण म्हणजे 24, 12 हे 1 वर्षात किती झालं, 24 झालं. म्हणजे जास्त पर्सेंटेज आहे की नाही वाढवण्यास, म्हणून तेव्हा काळजी घेणे आणि ब्रेस्ट फीडिंग होणे इम्पॉर्टंट आहे त्या टायमात. का तर ब्रेस्ट फीडिंगमध्ये आई सगळ्या प्रकारचे घटक जे मी तुम्हाला आता सांगितले 7 घटक ते सगळे घटक आईच्या दुधामध्ये असतात. म्हणून तेव्हा 2 वर्षापर्यंत ब्रेस्ट फीडिंग होणे जास्त इम्पॉर्टंट आहे. डोक्याचा घेर किती असतो तर 34.5, आणि 1 वर्षात किती होतो, 12, आणि 2 वर्षात 2, आणि नंतर तो रेट कसा कमी होतो म्हणजे अधिक घेर वाढतो. तेव्हा म्हणजे वाढ होत असते जेव्हा डोक्याची, मेंदूची, ब्रेनची, तेव्हा 1 वर्ष आणि 2 वर्षात त्याची वाढ अधिक प्रमाणात होते, नंतर ती कमी कमी होत जाते. म्हणून तेव्हा 1000 जे आहे दिवस ते खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर वजन पण तसंच आहे, जन्मतः 3 असलं पाहिजे. आणि जन्मतः 3 कसं असेल, जेव्हा आपण तिची गर्भधारणा होण्यापूर्वीपासून काळजी घेऊन गर्भधारणा होईपर्यंत तेव्हा त्याचं वजन कुठे 3 किलो हो, आणि 3 किलो नंतर 1 वर्षापर्यंत किती होईल तर 6, 1 वर्षात 6 किलो कमीत कमी वाढलं पाहिजे जर व्यवस्थित ब्रेस्ट फीडिंग असेल तरच होऊ शकतं. मग त्याच्यासाठी आपल्याला त्यांना काउन्सिलिंग करणे गरजेचं आहे. आणि 2 वर्षापर्यंत 3 असं नंतरचा रेट आहे तर 2, 2, 2, 2 असा आहे. म्हणून आधी अशा प्रकारे अधिक प्रमाणात वजन वाढत असतं, उंची वाढत असते, आणि डोक्याचा केर वाढत असतो. शारीरिक वाढ आणि बौद्धिक वाढ पण तसंच आहे. 50% वाढ ही शरीरातच झालेली असते आई, नंतर 50% वाढ नंतर बाहेर होत जाते. पण पहिल्या वर्षी 35% एक्स्ट्रा म्हणजे 85% ही ब्रेनची वाढ होत असते. मग हे पहिल्या वर्षात जर आई बाळाला व्यवस्थित पोषण गेलं तर त्याची वाढ व्यवस्थित होऊ शकते. आणि तसंच शरीराची पण वाढ आहे. 55% आजमध्ये होते, नंतर 25% जन्माला आल्यानंतर 1 वर्षापर्यंत होते. पण आपल्याकडे तसा रेशो आहे, उलटा रेशो आहे, तो लोअर साईडला येत आहे. म्हणजे असं वाढायला पाहिजे तर कमी कमी होत आहे. म्हणजे जर मुलगा आला असेल जन्माला तर त्याच्याकडे अधिक लक्ष दिलं जातं, आणि गर्ल्स असेल तर कमी. म्हणजे तिचं जन्मता वजन 3 असेल तरी ते कमी व्हायला वेळ नाही लागत, पण वाढायला वेळ लागतो असं आहे. पण बॉईज असेल तर मग त्याचं अधिक प्रमाणात होतं. पण जर आपण दोघांना पण समान पोषण केलं किंवा ब्रेस्ट फीडिंग व्यवस्थित केलं तर दोघांची पण वाढ व्यवस्थित होऊ शकते. कारण की मुलगी पण तेवढीच डेव्हलप आणि एज्युकेशन घेऊ शकते. आणि सगळ्यात जास्त रेट तर आपल्या इथे तर मुलींचाच आहे. इथे BMS डॉक्टर सगळ्यात जास्त बसलेले मुली. तुझ्या एक हां त्याच्यामध्ये काय काय खायला पाहिजे, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, मका, बटाटे, रताळे आणि साबुदाणे हे काय आहे, ऊर्जा वाढवणारे आहेत. आणि शरीराची वाढ करणारे काय आहेत, डाळी, तेलबिया, दूध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, चिकन, मटन, मांस इत्यादी. ऊर्जा म्हणजे रोजची आपली ऊर्जा काहीतरी एनर्जी लागत असते आपल्याला, मग ते रोज खाणे गरजेचंच आहे. पण शरीराची वाढ पण तशीच होणे, शरीर स्टेबल असेल, स्टोअर असेल तर ती ऊर्जा बाहेर, शरीरच पोषण असेल तर शरीराचंच पोषण खायला जास्त ऊर्जा.
सांगतो हो शिकेल की करत म्हणजे तो ऍक्टिव्ह नाही होणार एवढा ऍक्टिव्ह होण्यासाठी रोजचा जेवणामध्ये व्यवस्थित अन्न पदार्थ असायला अत्यंत महत्वाचं काय आहे हे हजार दिवस तर याच्यामध्ये अकलन होत असते शारीरिक विकास होत असतो मानसिक विकास होत असतो लैंगिक विकास होत असतो वैयक्तिक आणि पुढील पिढीवर परिणाम होत असतो आणि आरोग्यदायी जीवन सुखी जगता येऊ शकतं हे ज्या पहिले हजार दिवस केअर घेतली तर पुढे तो व्यवस्थित डेव्हलप होऊ शकतो पण बाळ कसं असतं त्याला बोलता येतं नाही त्यावेळेस मग तो त्याचे म्हणजे आंदोलन करू शकतो का नाही मला धूम्यापासून मी आंदोलन करतो मला हे भेटत नाही मी हे करतो असं सगळं नाहीये तर म्हणजे कोणती संघटना घेऊन जातो का आईकडे का आयांकडे का मला दूध द्या हे करा का तो बोलू नाही शकत पण आपणच त्याची डेव्हलपमेंट व्यवस्थित केली आपल्या आईनी काळजी घेतली घरातल्या फॅमिलीनी काळजी घेतली तर तो मोठा झाल्यानंतर तो त्यांची नक्कीच काळजी घेऊ शकतो म्हणून हे हजार दिवस इम्पॉर्टंट आहेत नवीन येणाऱ्या जन्माला येणाऱ्या बाळाचं हजार दिवस इम्पॉर्टंट आहे अँड थँक्यू सो मच सगळ्यांना ऐकून घेतलं चला आता कॉम्प्लिमेंट चांगलं सांगा चांगलं